धारणी शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर गोलाई गाव जवळ एक धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. या ठिकाणी पर्यटकांना पोहोचण्यासाठी मात्र मोठी कसरत करावी लागते. हे ठिकाण जमिनीपासून सुमारे 50 फूट खाली येतं, जे पर्यटनाचं आकर्षण केंद्र बनलेलं आहे. हा परिसर महादेव मंदिराच्या नावानेही प्रसिद्ध आहे. पर्यटक येथे दर्शनासाठी व धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी येतात. मध्य प्रदेशासह महाराष्ट्रातील पर्यटकांची येथे गर्दी आहे. दररोज पर्यटक येथे भेट देऊन आनंद लुटताहेत. निसर्गाने भरभरून सृष्टी सौंदर्य मेळघाटाला दिलेलं आहे. मेळघाटाला नंदनवनाचं स्वरूप आलेलं आहे. येथून वाहणाऱ्या नद्या, धबधबे, उंचच उंच डोंगर पर्यटकांसाठी नेहमीच आनंद लुटण्याचं माध्यम बनतात. चिखलदरा मेळघाटातील मिनी काश्मीर समजला जाणारा हा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. धारणी तालुक्यांतर्गत येणाऱ्या गोलाईचा धबधबा महादेव खोरा पर्यटकांना आकर्षित करत आहे. निसर्गाने तयार केलेले अनेक धबधबे वर्षानुवर्षापासून पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. जमीन पर जन्नत, अगर इस ये बात अगर हम कहे तो मेलघाट ऐसा एक क्षेत्र है जहाँ पर जमीन पर जन्नत के नज़ारे अक्सर देखने को मिलते हैं. हम इस वक्त गुलाई यहाँ पर ऐसे एक दबदबे के पास मौजूद है जहाँ पर कुदरत ने दबदबे का निर्माण कर यहाँ पर पर्यटकों को अपनी ओर आकर्षित किया है. ये दबदबा एक छोटी सी नदी से निकल कर एक बड़ा रूप ले चुका और यहाँ पर पहुंचने वाले पर्यटक इस धबधबे को देखने के बाद यही कहते हैं कि अगर जन्नत है तो सिर्फ मेलघाट में. आइए और इस धबधबे का नज़ारा अपनी आंखों से देखिए. मैं शकील अहमद, सिटी न्यूज़, मेलघाट.